प्रवास पुन्हा प्रेमाचा भाग 10 आज आपण बघत आहोत. राकेश आणि पूर्वी हे दोघे स्टेजवर डान्स करतील किंवा नाही हे आपण बघत होतो. पूर्वी एकदमच खुन्नस देऊन राकेशकडे बघत असते. तितक्यात अनु खालून ओरडते, यू कॅन डू इट पूर्वी, मला माहिती आहे तू डान्स करेल आणि आपली टीम जिंकवणार. ते स्टार्ट पूर्वी स्टार्ट. आता पूर्वीकडे दुसरा काहीच ऑप्शन नव्हता, तिला डान्स करावाच लागणार होता. स्टेजवर तिच्यासोबत राकेशची पण एंट्री झाली होती, ते पण पहिला नशा ह्या गाण्यापासूनच. तोच ती त्याला म्हणते, तुझी टीम मुलाकडची आहे ना, मग इथे काय करतोय, जा तू. त्यात तो तिला आपल्या जवळ खेचतो, ती पण राऊंड मारत त्याच्याजवळ येते. त्यांचा डान्स तर सुरू झालाच होता, ते पण एकमेकांसोबत भांडण करत करत, आणि गाणं तर भारी होतं एकदम चालू. त्यांचा डान्स तर एकदम रंगातच आला होता, कुणीच हरणाऱ्यातलं वाटत नव्हतं. पूर्वीचे बाबा तर फार सुखवले होते आपल्या लेकीला असं बघून. त्यांनी तर आपल्या बायकोला पण आपली मुलगी तिथे डान्स करत असताना दाखवली. त्या आईच्या डोळ्यात देखील पाणी आलं, जिनं आपल्या मुलीला फक्त नाईला जाणे जगताना बघितलं होतं, जिम्मेदारी निभवायची म्हणून बघितलं होतं. आयुष्य असंच असतं आणि आईबाप पण असेच असतात, ज्यांना फक्त आपल्या मुलांना सुखात बघायचं असतं. मुलं खुश तर आईवडील खुश, आणि मुलं दुःखी तर आईवडील दुःखी. आईवडील दाखवत नसतात, पण त्यांना आपल्या मुलांची खूप काळजी लागून असते. त्यांच्या मनात एकच असतं की माझ्या मुलांचा संसार रांगीरूपी लागावा फक्त, म्हणजे मग आमचे डोळे झाकले तरी आम्हाला चालेल. आणि कुठेतरी आता पूर्वीचे बाबा पण हाच विचार करत होते. इकडे पूर्वी पण आता मस्त डान्स करत होती, तिला त्याला हरवायचं जे होतं पण तो कुठे कमी होता, तो पण अगदी 100% आपले देत होता. सगळे फुल जोशमध्ये खाली ओरडत होते, शिट्ट्या वाजवत होते, गाणे पण बदलत होते. तितक्यातच ती पण बोलते, रॉकी हे सगळे गाणे आधीच तू चॉईस करून ठेवलेत ना मला त्रास देण्यासाठी, चुप ग तेच लागत आहेत, तिला खट्या नजराने बघत तो बोलतो. तोच परत गाणे बदलतं आणि त्यावर रोमॅन्टिक डान्स त्या दोघांनाही करावं लागतो. पूर्वी मनातच विचार करत होती, रॉकी तू हे बरोबर केलं नाहीस, पण तू मला ओळखत नाही, तुला कसं हरवते ना मी बघ. आता मी अनुला जिंकवणार, त्यासाठी मला काय करायचं आहे ना आय नो. वॉव, व्हॉट अ परफॉर्मन्स, विद्या आणि नील बोलतात. स्टेजवर आता डान्स करता करता पूर्वी त्याच्या खूप जवळ जात त्याला हळूचच डोळा मारते, आणि काय सांगावं, राकेशचे हार्टबीट स्किप होतात. डान्स करता करता तो थांबतो, पूर्वी नॉनस्टॉप डान्स करत होती. पूर्वी खालून जोरातच आवाज येत होता, टाळ्यांचा कडकडाट वाढला होता, आणि तेच झालं पूर्वी विन. ती राकेशजवळ येत त्याला बोलते, तुला काय वाटतं मला हरवशील तू, पूर्वी देशमुखला हरवशील. नॉट पॉसिबल ते. अरे पण मी कुठे म्हटलं की मी तुला हरवायला इथे स्टेजवर आलो होतो, मी तर तुला जिंकवण्यासाठी इथे आलो होतो. तोही आपला डोळा मारतच तिला मादक आवाजामध्ये बोलतो. आता ती थोडंसं लाजते, मुलाकडून इतका छान परफॉर्मन्स झाला होता तर मग मुलीकडचे शांत कसे बसतील. आदित्य स्टेजवर येत बोलतो, आणि मग काय, नेक्स्ट परफॉर्मन्स आपल्या सुंदर नवराईच्या आणि नवरोबाच्या वहिनी विद्या आणि नीलदादाकडून. तोपर्यंत पूर्वी आणि राकेश पण खाली येतात. सगळ्या चेअरवर कुणी आणि कुणी बसलेलं होतं, फक्त अनुजवळच्या 2 चेअर रिकाम्या होत्या, तिथे हे दोघं जाऊन बसतात. राकेश मात्र पूर्वीचा पिछा सोडतच नव्हता, आणि तिला त्यामुळे त्याचा खूप रागही येत होता. पण माहिती नाही का, तिला त्याचा आता सहवास पण हवाहवासा वाटत होता. पूर्वी आय लाईक यू, मगाशी जे केलं ना तू, काय दिसली होती त्यात, मी तर बेशुद्धच होता राहिलो. वाव, तो बोलतो,
तेच ती त्याला बघत म्हणते, चुप रे, डान्स बघ, तुझी मैत्रीण आहे ना ती? हो, बेस्ट फ्रेंड आहे ती माझी. तिला मात्र जरा जलन फील होतं जेव्हा राकेश असं बोलतो, पण तसं ती दाखवत नाही. आता वरती रोमॅन्टिक डान्स सुरू होता. विद्याला आज जरा सकाळपासूनच कसं तरी होत होतं, पण ती त्याकडे लक्षही न देता सगळं लक्ष या लग्नाच्या फंक्शनवर देत होती. आणि आताही तिला सारखे चक्करच येत होते, पण तरीही नीलला काही न सांगता ती डान्स करत होती. नीलला जरा वाटलंसुद्धा की विद्युला बरं नाही, आणि त्यानं तिला हळूच विचारलंसुद्धा की बच्चा बरी आहेस ना तू? पण आताही ती त्याला खोटंच बोलली, कसला त्रास होतोय का? तेव्हा तिला फार बरं वाटलं की नीलनं मला विचारलं, कारण तो पण या गडबडीत तिच्याकडे लक्ष देणं विसरला होता. सकाळपासून थोडं वीक फील होतंय बेबी, पण इट्स ओके, ठीक आहे मी, ते छान स्टेप करता करता बोलत होते. सगळे खालून त्यांना वाव वाव म्हणून प्रोत्साहन देत होते. ती आणि तो डोळ्यात हरवून गेले होते. तोच परत एकदा गाणं चेंज झालं. या गाण्याचे बोल विद्याला भावूक करतात. इकडे राकेश पूर्वीला त्रास देतच होता. पूर्वीचं लक्ष पण नील विद्यावर आता नव्हतं. तिला जास्त काही वाटलं पण नाही. आता पूर्वी आज मनातच बोलते, आज मला नीलसोबत विद्याला बघून वाईट नाही वाटलं. तो आणि ती इतके क्लोज आहे तरीही वाईट नाही वाटलं. मला त्यांच्या असण्यानं नसण्यानं काहीच फरक नाही वाटला, म्हणजे मी मूव ऑन झाले. तिला तर विश्वासच बसत नव्हता स्वतःवर. ती आता राकेशकडे बघते आणि त्याला बोलते, थँक्यू, आणि एक गोड स्माईल देते. हसी तो फसी, त्याला पण समजतं पूर्वी पण आता मला होकार देणार. पूर्वीचे बाबा त्याला हातानेच विचारतात, तो पण त्यांना आपल्या डोळ्यांनीच सांगतो. इकडे नीलविद्या एकमेकांना मिठी मारत डान्स करत होते. अनु रुद्र फार खुश होते. अनु तर रुद्रला बोलत होती, मला हा असाच जीव लावशील ना तू? रुद्र बोलतो, विषय आहे का? काळजी करू नकोस. खाली टाळ्यांचा आवाज वाढतो. तसं ते दोघं एकमेकांपासून जरा दूर होतात. तिनं स्वतःला खूप समजवलं होतं की मी बरी आहे, पण शेवटी तिलाही कंट्रोल झाला नाही आणि ती स्टेजवरच चक्कर येऊन नीलच्याच मिठीत पडली. विद्यू बच्चा, नील तिला पकडत घाबरतच बोलला. इकडे राकेश पण पूर्वीपासून उठतच तिला बाजूला करत विद्याकडे आला. सगळीकडे हालचाली वाढल्या. विद्यू डोळे उघडना, काय झालं तुला? मॉम पण पटकन आता स्टेजवरती आल्या. पण विद्याला खूप घाम आला होता. विद्या डोळे उघडत नव्हती. सगळं फंक्शन डिस्टर्ब झालं होतं. पूर्वी पाणी आणणं राकेश पूर्वीला बघतच बोलतो. राकेश पण घाबरला होता. त्याची बेस्ट फ्रेंड होती ना ती? पूर्वीनं पाण्याचा ग्लास नीलकडे देत म्हटलं. तिच्या तोंडावर पाणी शिंपडणा. नील घाबरला होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो घाईघाईतच तिच्या तोंडावर पाणी शिंपटतो टाकतो, पण तरीसुद्धा विद्या डोळे उघडत नाही. मॉम, काय झालं माझ्या विद्युला? रुद्र तोपर्यंत डॉक्टरला फोन करतो. फॅमिली डॉक्टर यायला अजून अर्धा तास लागणार होता. तोपर्यंत हे सगळे खूप घाबरून गेले होते. इकडे नीलची हालत बिघडत चालली होती. त्यानं विद्याला तसंच उचललं आणि रूममध्ये नेलं. त्याचं मन आता कुठेच लागत नव्हतं. मॉम विद्याचे पाय चोळत होती, तर नील विद्याचे हात, पण तरीसुद्धा तिला शुद्ध येत नव्हती. मॉम मध्येच लगेच बोलली, लग्नाच्या तयारीत स्वतःची काळजी अजिबात घेतली नाही तिनं. सगळ्यांच्या पुढे पुढे करत राहिली आणि आता हे असं जीवावर बेतलं. मॉम असं नको ना बोलू, काही होणार नाही वहिनीला, रुद्र जवळ येत बोलला. सगळे घाबरलेच होते. विद्याचं अंग आता गरम झालं होतं. संगीत सेरेमनीचे गाणे अजून पण चालूच होते, ज्यावर नीलविद्या आपला रोमॅन्टिक डान्स करत होते. ते गाणं जेव्हा नीलनं ऐकलं, त्या गाण्याने तर नील अजूनच आता भावूक झाला. बच्चा असं काय करते ग, उठ ना, बोलू लागला. पूर्वीला नील विद्याचं प्रेम बघून छान वाटलं. त्यांच्याबद्दल मनातला तिरस्कार तिचा संपला होता.
ती समोर जात नीलला बोलते, शांत हो नील, काही होणार नाही तिला, विकनेस आला असेल तिला। पूर्वी ती स्वतःची काळजी घेत नाही ग अजिबात, दुसऱ्यांचा विचार जास्त करत असते। बघ काय हालत करून घेतली, तो रडतच होता आणि बोलला। तेव्हा राकेश पण पुढे येत बोलतो, ओय शांत हो, माझी मैत्रीण खूप स्ट्रॉंग आहे, काही होणार नाही तिला। पण एकदा मागेसुद्धा घरी तिला असंच झालं होतं, चक्कर येऊन पडली होती ती, पण लवकर शुद्धीत आली होती आणि मी स्ट्रॉंग आहे, मला कसलं काय होईल असं मला बोलली होती। राकेश जेव्हा असं बोलतो तसं नील थोडं घाबरतो। पूर्वीला माहिती होतं नीलचा स्वभाव, ती लगेचच राकेशला बोलते, मग तुला काय वाटतं माझा मित्र घाबरट आहे का? पूर्वी नीलची बाजू घेत बोलू लागली। नीलला खूप छान वाटलं की पूर्वी त्याला तिचा मित्र म्हणते, पण त्याचं लक्ष विद्यावरून हटत नव्हतं। तितक्यातच डॉक्टर आले, त्यांनी पटकनच तिला चेक केलं, इंजेक्शन दिले। नील घाबरतच बोलला, काय झालंय डॉक्टर, माझी वाईफ ठीक तर आहे ना? आता डॉक्टर सगळ्यांकडे नजर फिरवत म्हणतात, ठीक नाही म्हणजे काय झालं डॉक्टर? तो घाबरतच विचारतो। पण काय झालं आहे तिला हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू। तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे, काय सांगतील डॉक्टर? विद्याच्या जीवाला काही धोका आहे का? तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटतं ते। तोपर्यंत स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा, कॉमेंट करून प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।